नमस्कार, मी मधुरा. घर स्वप्नांचं ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. झी 24 तास आणि मोहन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही घेऊन आलो आहेत एक आगळी वेगळी होम डेकोर स्पर्धा. ज्यांनी ज्यांनी आपलं स्वप्नातलं घर मोहन ग्रुपच्या माध्यमातून साकारले अशा निवडक 16 घरांना आपण भेट देणार आहोत आणि त्यापैकी 4 घरांची निवड ही केली जाईल आणि त्या विजेत्यांना आपण सेलिब्रिटींच्या हस्ते बक्षीसही देणार आहोत. चला तर मग आज आपण भेट देऊया बदलापूरमधील मोहन ग्रुपच्या मोहन ग्रीन वुड्स ह्या प्रोजेक्टला. पण तत्पूर्वी एक नजर टाकूयात मोहन ग्रुपच्या वैशिष्ट्यांवर. बदलापूर येथील मोहन ग्रुपचा मोहन ग्रीन वुड्स हा सर्व सोयी सुविधांयुक्त प्रोजेक्ट म्हणजे ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय. दर्जाशी कोणत्याही प्रकारची तडजोड न करता केवळ ग्राहकांचं हित लक्षात घेऊन मोहन ग्रुप ग्राहकांना नेहमी सर्व सुविधा पुरवण्यासाठी सज्ज असतात. ग्राहकांना घर तर सगळेच बिल्डर्स डिलिव्हर करतात, पण घर ताब्यात दिल्यानंतरही ग्राहकांना येणाऱ्या समस्या सोडवणं आणि योग्य त्या सुविधा पुरवणं हे काम मोहन ग्रुप नित्यनियमानं करत आलंय. म्हणूनच ग्राहक मोहन ग्रुपच्या गृहप्रकल्पांना पसंती देत असून एक विश्वासाचं नातं म्हणून आपल्या घराचं स्वप्न मोहन ग्रुपच्या माध्यमातून पूर्ण करतायत. मोहन ग्रुपमध्ये घर असलेल्या घरमालकांसाठी मोहन ग्रुपनं एक होम डेकॉर स्पर्धा आयोजित केलीय, ज्यात 4 निवडक घरांना बक्षिसं दिली जातील. सेलिब्रिटी प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या हस्ते. चला तर बघूयात गेल्या आठवड्यातील विजेते कोण आहेत. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल की गेल्या भागातील विजेते कोण ठरलेत. आणि बदलापूर मधील मोहन पाम्सला आम्ही भेट दिली होती आणि त्यातील विजेत्या ठरल्या आहेत प्रीती प्रशांत कुलकर्णी. तेव्हा त्यांचं खूप खूप अभिनंदन आणि लवकरच त्यांना सेलिब्रिटींच्या हस्ते बक्षीसही देण्यात येईल. नमस्ते. आत्ता आपण आलो आहोत ते नेहा राणा यांच्या घरी. आपण त्यांचं स्वप्नातलं घर कसं त्यांनी सजवलं हे बघणार आहोत आणि ते देखील मोहन ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी स्वप्नातलं घर साकारलंय. आपण त्यांच्या कुटुंबाशी आधी गप्पा मारूया आणि मग त्यांचं स्वप्नातलं घर त्यांनी कसं सजवलंय ते बघूयात. चला. मोहन ग्रुपच्या माध्यमातून नेहा राणा यांच्या कुटुंबानं आपलं स्वप्नातलं घर साकार केलंय, कसं वाटतंय त्यांना त्यांचं स्वप्नातलं घर जाणून घेऊया त्यांच्याचकडून. नेहा जी, आपने अपना सपनों का घर मोहन ग्रुप के माध्यम से साकार किया है, कैसे लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है, अब भी अच्छा है और हम लोग खुश हैं. और अपना मोहन ग्रुप का ये छोटा सोसाइटी भी अच्छी है और यहाँ के रहने वाले लोग भी अच्छे हैं, सब कुछ अच्छा है. बस अब क्या है, अपने बजट के अंदर यहाँ पे अच्छा मिला हमको. ये चीज़ हम आगे जाते तो वहाँ बहुत मुश्किल था, इसके लिए हम लोग के लिए बहुत ही अच्छा है. बदलापुर में आप रह रहे हैं तो जॉब पे जाना मुश्किल हो जाता है कभी कभी, तो आप क्या बताएंगे इसके बारे में? जॉब के हिसाब से तो अभी ट्रेन वन ऑफ द बेस्ट थिंग है, क्योंकि आप कन्वीनियंट हैं ट्रेन में से भी, और ट्रेन के जो फ्रिक्वेंसी है वो भी इंक्रीज कर दी है, और आने वाले कुछ समय में भी कुछ ट्रेन की फ्रिक्वेंसी इंक्रीज होने वाली है. तो और बाय रोडवे देखेंगे तो भी हम ट्रैवल कर सकते हैं बाय रोडवे, ज़्यादा ट्रैफिक नहीं मिलती. अभी मुझे आपका घर देखना है और सबको दिखाना भी है कैसे सजाया आपने अपने सपनों का घर. चलिए. ये हमारा लिविंग रूम है, आप देख ही रहे हैं कितना स्पेशियस है, और हमने उस ज़्यादा स्पेशियस कवर करने के लिए एल शेप सोफा लगाया है यहाँ पे, जिससे आप यहाँ पे वॉक अराउंड कर सकते हैं आराम से. एंड उसके बाद हमने फॉल सीलिंग करवाया है जैसा आप देख रहे हैं, और उसके बाद हमने ये अपना टेक्सचर वाला क्या बोलते हैं वॉल माउंट करवाया है, ताकि जिसमें हम अपना शोपीस रख सकें. उसके बाद हमने यहाँ पर एक वॉलपेपर लगाया है 3D वॉलपेपर, ताकि सामने से अगर कोई आता है तो
अट्रैक्शन उसमें अट्रैक्टिव लगे ये चीज़। एंड देन उसके बाद हमने यहाँ पर एक अपनी गुडीज रखने के लिए बनाए हैं चीज़ें, ताकि यहाँ पर हम पूरा इसको रख सकें। तो और उसके बाद यहाँ पर हमने ये बालकनी को थोड़ा ग्रीनरी कवर करने के लिए यहाँ पे पेड़ पौधे लगा रखे हैं। एंड देन आप इसके आगे आते हैं तो हमने यहाँ पर एक मंदिर बनाया हुआ है, मंदिर के लिए अलग से स्पेस बनाया हुआ है ताकि कुछ चीज़ें ना हो कवर उसमें। एंड देन यहाँ पे हमने वॉल माउंट करवाया, पूरा टीवी यूनिट बनाया है जैसे आप देख रहे हैं, उसमें LED लाइट्स है, रूफ लाइट्स है। एंड यहाँ पे स्पेस होने की वजह से हमने यहाँ पे डाइनिंग टेबल इंस्टॉल किया, मतलब रखा हुआ है। एंड देन आप बाकी सब तो देख ही रहे हैं कितना अच्छा है। एंड मोहन के हिसाब से ये वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट है बोल सकते हैं। ये मेरा किचन है, ये हाइड्रोलिक है और ये भी इसका भी ये हाइड्रोलिक सिस्टम रखा मैंने। काफ़ी इजी होता है यूज करना। और ये मेरा माइक्रोवेव, यहाँ पे मेरा डाइनिंग सेट वगैरह सब जो है ये, और मेरा ये स्टोरेज है इधर, ताकि ये यहाँ पे। ये मेरा बेडरूम है और मुझे सिंगिंग का शौक है, एक्चुअली गिटार विटार बजाने, तो मैंने उसको हैंग कर रखा है वहाँ पे। एंड ये रूफ लाइटिंग है पूरी रूम में, और स्टडीज़ के लिए पढ़ते टाइम मैंने वो लाइट लगा के रखे हैं ताकि वो कन्वीनियंट हो मेरे लिए। एंड ये मेरा वॉलड्रॉप पे बैठ रही है मेरी सिस्टर पे, तो मैंने उसमें ऊपर अलग अलग से करा, कस्टमाइज़ कराया एक्चुअली मुझे मैंने इसे। मेरे बेडरूम में ये दिखाती हूँ आपको, ये मेरा वॉलड्रॉप है, वो मेरा ड्रेसिंग टेबल है उधर, हम लोगों ने POP किया, ये हम लोगों की चॉइस है, कुछ हमारे इंटीरियर की चॉइस है, काफ़ी मतलब काफ़ी सिंपल है एकदम। मोहन ग्रुप में हम लोगों ने जो भी लिया है घर हमारे हिसाब से बहुत ही अच्छा है, और यहाँ का जो कंस्ट्रक्शन है वो भी अच्छा है, यहाँ से अपना आने जाने का कनेक्टिविटी और जो कुछ भी है सब बहुत ही अच्छा है, हमारे स्टेशन पास है और यहाँ का जो भी हमको सुविधा मिला है हर सुविधा हमारे हिसाब से अच्छा ही है, और हमारा जो सपनों का घर है वो हमारे हिसाब से बहुत ही अच्छा है, मोहन ग्रुप के हिसाब से बहुत ही अच्छा हमको मिला, और आप लोग भी आएँ और लें। अभी मोहन ग्रुप का बहुत बहुत आभारी हूँ, थैंक यू मैडम, थैंक यू सो मच, हमारे शो में आपका घर दिखाया इसलिए, और जो अभी देख रहे हैं उनको भी पसंद आया होगा, वो भी मोहन ग्रुप के माध्यम से अपने सपनों का घर साकार कर सकते हैं। आता आपण जाणार आहोत ते पुढल्या घरामध्ये, त्यांनी कसं स्वप्नातलं घर साकार केलंय हे बघण्यासाठी चला मग जाऊयात। नमस्कार, आता आपण आलोय ते मोहन ग्रुपच्या मोहन ग्रीनवुड्स मधील रामदास तवटे यांच्या घरी, आणि त्यांनी स्वप्नातलं घर कसं साकार केलंय बघूयात, आणि पण त्यांच्याशी आधी गप्पा मारूयात, चला। मोहन ग्रीनवुड्स मधील रामदास तवटे यांच्या घरी आपण आलेलो आहोत आणि आपण त्यांच्या फॅमिली सोबत गप्पा मारतोय। मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की तुम्ही मोहन ग्रुप मध्ये घर घेतलं आणि ते तुमचं स्वप्नातलं घर होतं आणि तुम्ही त्या पद्धतीने सजवलं देखील आहे, मोहन ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही हे स्वप्नातलं घर साकारल्यानंतर मोहन ग्रुपने काय काय तुम्हाला सुविधा दिल्या त्याबद्दल काय सांगाल? मोहन ग्रुपची जागा एक तर चांगली आहे, भरपूर आहे, प्लॅटफॉर्म वगैरे दोन दिले आहेत, किचनमध्ये मशीन वगैरे ठेवायला जागा सेपरेट आहे, पाणी वगैरे व्यवस्थित आहे, इथे बाकी सगळ्या सुखसोयी व्यवस्थित आहे, खाली हॉल आहे, जिम आहे, तिथे माझी मुली पण जाते व्यवस्थित, बाकी सगळं व्यवस्थित आहे, मोहनची मेन म्हणजे जागा भरपूर आहे। मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे, खरं तर ऑफिसला जाणाऱ्यांना लांब पडतं असं म्हटलं जातं बदलापूर, मात्र कनेक्टिव्हिटी कशी, इथून स्टेशन किती अंतरावर, त्याचबरोबर हॉस्पिटल असतील, कॉलेजेस असतील, शाळा असतील, तर त्याबद्दल काय सांगाल? लांब जायचं म्हणाल तर तसं जरा म्हणजे प्रवासाचं मुंबईत जायचं कामाच्या ठिकाणी म्हटलं तर लांब पडते, पण स्टेशन जवळ आहे, वॉकिंग डिस्टन्स जास्तीत जास्त 10 ते 12 मिनटं आहे, परत रिक्षाची फॅसिलिटी अवेलेबल आहे भरपूर आहे, आणि कॉलेज वगैरे म्हणाल तर कॉलेज वगैरे शाळा वगैरे चांगल्या आहेत, इंटरनॅशनल स्कूल आहेत, कॉलेज जवळच आहे,
माझा बाकी काय व्यवस्थित आहे सगळं आणि हॉस्पिटल पण जवळच आमच्या इथे आहे. परत मेन रोडला स्टेशन जवळ पण आहे. मार्केट सुद्धा जवळ आहे. बरोबर, म्हणजे उत्तम कनेक्टिव्हिटी आहे. उत्तम आहे. त्याचबरोबर मला तुला विचारायचंय, तुझं नुकतंच ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, आता तू जॉबच्या शोधात असशील. एकूणच मोहन ग्रुपच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्नातलं घर तुम्ही साकारलेलं आहे. तू जिमला जाते असं आत्ता आई म्हणाली, आणि एकूण सुविधा कशा दिलेल्या आहेत, ॲम्युनिटीजबद्दल काय सांगशील? मोहनच्या ॲम्युनिटीज तशा खूपच छान आहेत. जिम वगैरे पण व्यवस्थित त्यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे. बाकी गार्डन्स आहे, स्विमिंग पूल्स आहेत, म्हणजे एन्जॉयमेंटसाठी पण खूप काही मोहनने दिले आणि व्यवस्थित आहे मोहनचं. म्हणजे आम्ही भरपूर ठिकाणी बघितलेलं, पण त्यात आम्हाला बदलापूरमध्ये मोहन खूप आवडलं. म्हणजे तुम्हाला इथे स्वप्नातलं घर साकारल्यानंतर खूप बरं वाटलं? खरं तुम्ही खूप खुश आहात. हां, मनातली एक इच्छा होती ती पूर्ण झाली. अरे वा, अरे वा. बजेटमध्ये आमच्या आम्हाला व्यवस्थित आम्हाला जसं पाहिजे तसं फ्लॅट भेटला. बरोबर, अर्थात आता आपल्याला घर दाखवायचं आहे आपल्या प्रेक्षकांना, आणि त्यांनी मोहन ग्रुपच्या माध्यमातून घर घ्यावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल? आपण आधी घर बघूया. चला चला. हा आमचा हॉल आहे बघा, चांगला स्पेशियस आहे, व्यवस्थित रूम बनवलेला आहे चांगला. इथे कितीही पाहुणे आले तरी आम्ही व्यवस्थित बसू शकतो वगैरे. हे इथे आम्ही असं डायनिंग टेबल केलं आहे. डायनिंग टेबल मग व्यवस्थित 5-6 माणसांसाठी व्यवस्थित बसून जेवू शकतात. इथे आम्ही टी व्ही कॅबिनेट वगैरे केलं आहे. मस्तपैकी ही भिंतही केलं आहे. परत पहा इथे इथे हा झोपाळा आम्ही ठेवू शकतो. इथे आरामशीर कोणी पाहुणे आले तर व्यवस्थित बसू शकतात. हा आमचं किचन आहे. हे मी माझ्या पद्धतीने सगळं बनवून घेतलं आहे. मला कलर पाहिजे तसा. आणि हे मोहनने आम्हाला 2 प्लॅटफॉर्म दिले, ही मशीन ठेवायला जागा दिली आहे व्यवस्थित, आणि किचन मला पाहिजे तसा ऐस पैस आहे. त्याच्याकडे मला इथे सुद्धा काय काय करायला सुद्धा खूप आवडतं. हा आमचा बेडरूम आहे पहा. ह्या बेडरूमला पण स्पेशियस जागा आहे. एक बेड राहिला, 2 बेडचा, परत एक कपाट राहिला आतमध्ये व्यवस्थित. म्हणजे जागा भरपूर आहे. ही ॲक्च्युली माझी ड्रीम रूम आहे. हे माझं स्वप्न होतं की मला माझी रूम अशी पाहिजे होती, तर त्याप्रमाणे मी हे सगळं असं माझ्या परीने मी सगळं ॲडजस्ट केलेलं आहे. मला पाहिजे तसे मी कलर्स केले आहेत रूमला, आणि फायनली माझं एक ड्रीम पूर्ण झालं आहे. की तुम्ही आता पाहिलेच आमची रूम फ्लॅट की स्पेशियस आणि भरपूर जागा. ही जागा आम्हाला मोहनमुळे शक्य झालं की आमच्या बजेटमध्ये ज्याप्रमाणे आम्हाला पाहिजे होतं तसं आम्हाला जागा मिळाली. त्यामुळे आम्ही मोहनचे खूपच आभारी आहोत. आणि जे आमचं स्वप्न होतं ते इथे येऊन साकार झालं असं, आणि आम्ही खूप आनंदी आहोत इथे. धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. तुमचं घर नक्कीच आपल्या प्रेक्षकांना आवडलं असेलच, आणि तुम्ही मोहन ग्रुपच्या माध्यमातून जसं स्वप्नातलं घर साकार केलंय तसेच आपले प्रेक्षक आहेत ते देखील साकार करू शकतात. खूप खूप धन्यवाद तुम्ही तुमचं घर आपल्या प्रेक्षकांना दाखवल्याबद्दल. इतरही 2 घरांना आपण भेट देणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. ब्रेकनंतर घर स्वप्नांचं हे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आणि आता आपण आलो आहोत ते शुभा राव यांच्या घरी, आणि आपण बघणार आहोत त्यांनी स्वप्नातलं घर मोहन ग्रुपच्या माध्यमातून कसं साकारलं आहे. मोहन ग्रीनवुड्स मधील शोभा राव यांच्या आपण घरी आलो आहोत, आणि आता आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. कसं वाटतं तुम्हाला मोहन ग्रीनवुड्स मध्ये तुमचं घर तुम्ही साकारलेलं, काय सांगाल? मोहन ग्रीनवुड्स, ऍक्च्युली मी बदलापूरमध्ये 20 वर्षापासून राहतोय, आणि माझं ड्रीम होतं की माझं पण एक स्वतःचं 3 बेडरूम हॉल किचन असा हवं आहे म्हणून. बरेच शोध केले बदलापूरमध्ये, पण शेवटी माझा मित्र मोहन ग्रीनवुड्समध्ये राहतो, त्याचं घर बघितलं, ती त्याचं कन्स्ट्रक्शन वगैरे बघितलं, मला खूप आवडलं. आणि माझा मुलगी पण आली होती, मग तिला सोबत घेऊन आम्ही पहिल्यांदा इकडे व्हिजिट केलं मोहन ग्रीनवुड्समध्ये. त्यांच्यासमोर बसून मी त्यांनी अम्युनिटीज वगैरे मला दाखवलं. प्लेग्राउंड आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे, स्विमिंग पूल आहे, नंतर कम्युनिटी हॉल आहे, नंतर तुम्हाला योगा याच्यासाठी फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, जिम आहे.
या दृष्टीने मेन म्हणजे सिक्युरिटी, या सिक्युरिटी मला महत्त्वाचं होतं, कारण माझा मुलगा एकटा असतो, दुपारी आम्ही दोघे कामाला जातो, त्या हिशोबाने मला मोहन ग्रिफ्ट्स आवडलं आणि आम्ही इकडे बुक केलं. बर, आणि बजेटमध्ये हे तुम्हाला घर मिळालं? हो, बजेटमध्येच खरोखरच घर मिळालं, कारण मी त्यांना, मला प्रदीप सर जे आहेत त्यांच्या समोर माझी भेट झाली, त्यांना सांगितलं की साहेब माझं बजेट एवढं आहे, त्या बजेटमध्येच मला बसावं. आणि दुसरी गोष्ट मेन म्हणजे मला एक देवाचं घर म्हणून एक सेपरेट एक घर हवं होतं, तर मी बरोच प्रयत्न केलं की कुठेही मला त्या मला संतुष्ट झालं नाही. पण मोहन ग्रीनवुड्समध्ये आल्यानंतर त्यांनी मला 3 BHKमध्ये मी एक बेडरूम एक रूम मी देवालाच हे केलेलं आहे, त्या हिशोबाने आय एम व्हेरी मच थँकफुल टू दी मोहन ग्रुप. वा, अर्थातच कनेक्टिव्हिटीबद्दल मला जाणून घ्यायचं आहे, कारण की नॉर्मली कनेक्टिव्हिटीविषयी बोललं जातं. आणि मोहन ग्रीनवूडच्या जवळच मार्केट वगैरे आहे का? कसं स्टेशन किती अंतरावर आहे त्याबद्दल काय सांगाल? हां, स्टेशन जास्त नाही, एक 12-15 मिनिटाचं हे आहे, रिक्षा पण ऑटो पण मिळते, काय प्रॉब्लेम नाही आहे. शॉप्स वगैरे जवळ आहेत, सगळं फेसिलिटीज आहे. शॉप आपलं दुधाचं आहे, प्रोव्हिजनचं आहे, त्याच्यामुळे मला काही जास्त काही प्रॉब्लेम नाही. मोहन ग्रीनवुड्सनी सगळं फेसिलिटीज दिले, पण त्याचे जे मॅनेजिंग स्टाफ जे आहेत, जे स्टाफ मेंबर्स आहेत, दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह, दॅट इज द मेन थिंग. जेव्हा जितक्या वेळा मी गेली आहे, छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स, मेजर प्रॉब्लेम्स कधी मला आलं नाही. मी आता जस्ट आता मे मध्ये आम्ही शिफ्ट झालो, डिसेंबरला बुकिंग केलं, मेमध्ये शिफ्ट झालो. शिफ्ट झाल्यानंतर लाईक प्लम्बिंगचं छोटं मोठं जे काय असेल, मी जेवढ्या वेळा गेली आहे स्माइलिंगली अँड ह्याच्याने मला त्यांनी मदत केली आहे, दे हॅव ऑलवेज सपोर्टेड अँड हे चांगलं काम करून दिले. सो आता मला काही मला त्यांच्या काय डाऊट्स नाही आहे किंवा डिसॅटिस्फाईड असं काही नाही आहे, कम्प्लिटली 100% सॅटिस्फाईड. आणि मेन काय, इथे लाईट गेलं तरी पॉवर बॅकअप आहे आणि उजाड आहे, आणि त्याच्यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी. मला ह्याला विचारायचंय, खरं तर इथे भरपूर अमेनिटीज दिलेल्या आहेत, गार्डन असेल, त्याचबरोबर जिम असेल, ह्या सगळ्याविषयी तू काय सांगशील? मला हे सांगायचं की सगळे चांगले आहेत, सगळं फ्रेंड्स पण आता भेटत आहेत, स्टार्टिंगला तर जास्त नव्हते, आता बघितलं तर 10-11 फ्रेंड्स तर आहेत. नंतर क्लब हाऊसमध्ये म्हणजे असं अभ्यास करून करून बोर झालं, मग हाफ नॉरसाठी क्लब हाऊसमध्ये गेलो तर चांगलं वाटतं. गार्डन्स बघितलं चांगलं आहे, ग्रास लाइनिंग पण चांगली आहे. आम्ही तिकडे विथ सँडल पण जाऊ शकतो, विदाऊट सँडल पण जाऊ शकतो, चांगले फॅसिलिटीज आहेत. बरोबर, म्हणजे थोडक्यात उत्तम फॅसिलिटीज मोहन ग्रुपने दिलेल्या आहेतच. आणि आता आपल्याला घर दाखवायचं, आपल्या प्रेक्षकांना कसं तुम्ही सजवलंय ते दाखवा. हा माझा पॅसेज आहे, इकडे मोहन ग्रेसनी बरेच मोठा पॅसेज दिलेला आहे, कारण आपण काहीतरी झाडं वगैरे असे ठेवू शकतो, शोकेस वगैरे. हा माझा लिव्हिंग रूम, आणि हा TV युनिट, आणि वरती सिलिंग केलेलं आहे थोडंसं, मी वॉल सिलिंग आणि थोडंसं वुडन ह्याच्यामधनं आम्ही प्रयत्न केलेला आहे. आणि इथे व्हिडिओ सिक्युरिटीसाठी व्हिडिओ हे आम्ही एक्स्ट्रा लावून घेतलेले आहेत व्हिडिओ डोरसाठी. माझं किट्सचं बेडरूम आणि हे वॉर्ड्रॉप वगैरे नवीन वॉर्ड्रॉप केलेला आहे तिथे. हा माझा देवघर, आणि हे देवघरामध्ये हा स्पेशल देवघर ते हे केलेले आहेत मी, आणि साईडमध्ये फोटो वगैरे अडकवण्यासाठी फ्रेम वगैरे केलेलं आहे. आणि या देवघरमध्ये विशिष्ट म्हणजे या हँड पेंटिंग जे शंखचक्र विष्णूचा असतो तो ओम, हे तिघे आम्ही कवर करण्याचा प्रयत्न केले आहेत. हे माझं किचन आहे, कॅबिनेट्स वगैरे बनवलेले आहेत, क्रॉकरीज ठेवण्यासाठी, आणि माझे सगळं सामानाचं प्रोव्हिजन्स आणि सगळं अकॉमोडेट होत आहे ह्याच्यामध्ये. मास्टर बेडरूम, मास्टर बेडरूममध्ये बरेच स्पेशियस आहेत, आणि मी वॉर्ड्रॉप वगैरे केलेला आहे, आणि साईडमध्ये ड्रेसिंग टेबल पण केलेलं आहे. मोहन ग्रुपच्या माध्यमातून माझ्या स्वप्नाचं घर साकार झालेलं आहे, याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे आणि स्वप्नाचं घर घ्यावे, हे माझी विनंती.
थँक्यू सो मच. आणि तुम्ही आपला प्रेक्षकांना घर दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण बघितलं राव ह्यांचं घर, त्यांनी मोहन ग्रीनवुड्समध्ये आपलं स्वप्नातलं घर साकार केलेलं आहे. आपण आता दुसऱ्यांच्या घरी देखील जाणार आहोत आणि बघणार आहोत त्यांनी त्यांचं स्वप्नातलं घर कसं साकार केलं ते. चला तर मग. आता आपण आलोय ते आदिनाथ झाडे यांच्या घरी. ते देखील ग्रीन वुड्स मध्ये राहतात. आपण बघणार आहोत त्यांनी त्यांचं स्वप्नातलं घर कसं साकारलंय ते. चला बघूया आणि त्यापूर्वी आपण मारूया तुमच्याशी गप्पा. आता आपण आदिनाथ झाडे यांच्या फॅमिली सोबत आहोत आणि आता त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. त्यांनी स्वप्नातलं घर कसं साकार केलंय आणि ते देखील मोहन ग्रुपच्या माध्यमातून त्यात देखील आपण त्याबद्दल बोलणार आहोत. मला सांगा की मोहन ग्रुपच का निवडला तुमचं स्वप्नातलं घर साकारण्यासाठी? ॲक्च्युली आम्ही यापूर्वी मोहन ग्रुपमध्येच घर घेतलेलं, पण ह्यांची इच्छा होती की आपला हॉल वगैरे असा मोठा असावा, स्पेशियस, म्हणजे जेणेकरून डायनिंग टेबल वगैरे असं व्यवस्थित आपलं अरेंज असावं म्हणून मग इकडे आम्ही रूम बघितला आणि आवडला, म्हणजे इथला परिसर वगैरे, म्हणून मग इकडे डिसिजन घेतला की इकडे घेऊया करू. अर्थात डिसिजन घेतल्यानंतर तुम्ही हे बजेटमध्ये आहे हे देखील बघितलं? हे बजेटमध्ये आहे, शेवटी डिसिजन घेता पण मध्यमवर्गीय बजेटसुद्धा बघतोच, त्यामुळे बजेटमध्येही होतं, त्यामुळे मी डिसिजन घेतलं की पुढे जाण्यास हरकत नाही. बरोबर. कनेक्टिव्हिटी कशी आहे साधारण? कनेक्टिव्हिटी चांगली आहे, इथून आम्ही वॉकेबल हार्डली लेस दॅन 10 मिनिट्स, म्हणजे 10 मिनिटाच्या आत आम्ही स्टेशनला पोहोचतो. आणि त्याचबरोबर मार्केट वगैरे कसं जवळपास? आता सिटी डेव्हलप होते त्यामुळे मार्केट डेव्हलप व्हायला लागलंय चांगलं आता आसपास. आता एवढी म्हणजे गरजेचं सगळं सामान इथे किंवा वस्तू सगळ्या इथे हकेच्या अंतरावर आहेत. बरं. अर्थात आता ही जे फ्रेंड्सही असतील, कारण की मोठी सोसायटी आहे, तू काय सांगशील, तुला आवडतं गार्डनमध्ये खेळायला? पण मग तू जाते गार्डनमध्ये खेळायला? भरपूर सारे फ्रेंड्स आहेत तुझे. बरं, काय काय खेळते तू गार्डनमध्ये? आणि सिक्युरिटी गार्ड असतात तिकडे, अंकल असतात तुमच्याकडे लक्ष ठेवतात ते? बरं. कशी सिक्युरिटी कशी आहे? सिक्युरिटी पण चांगली आहे, म्हणजे रिस्पॉन्स चांगला आहे त्यांना, काही चेंजेस सांगितले, सुधारणा सांगितले तर ऍक्सेप्ट करतात आणि सिक्युरिटी चांगली आहे, काही इश्यू नाही, म्हणजे सिक्युअर वाटतं. समजा मुलांना खाली खेळायला जायचं असेल तर म्हणजे बिनधास्त आपण सोडू शकतो त्यांना, कारण सिक्युरिटी एकदम व्यवस्थित गेटच्या बाहेर पण मुलांना जाऊन देत नाही, म्हणजे लक्ष ठेवतात. बरोबर. म्हणजे सिक्युरिटी चांगली, कनेक्टिव्हिटी पण उत्तम आहे आणि अर्थातच एक चांगली, खरं तर आपण बघितलं तर चांगलं कन्स्ट्रक्शन देखील आहे. आता आम्हाला तुमचं स्वप्नातलं घर बघण्याची खूप इच्छा आहे. तुम्ही तुमचं किचन, त्याचबरोबर तुमचं लिव्हिंग रूम, तिची रूम, हे सगळं आम्हाला दाखवाल. चला आपण बघूया. बेसिक इथे एक वॉलपेपर लावला आहे, जरा डेकोरेटिव्ह आणि कलरफुल हॉल असावा अशी कन्सेप्ट असल्यामुळे जरा उठावदार कलर घेतले. हा येलो कलरचा इथे वॉलपेपर आहे. त्यानंतर इथे डायनिंग टेबल ठेवलेला आहे, रेड आणि व्हाईट असं कॉम्बिनेशन चूज केलं होतं. हे किचन आहे आमचं. हा आहे मास्टर बेडरूम, एक छोटं वॉर्डरोब आहे, एक इथे पण छान जरा वेगळ्या रंगामध्ये डिझाईन केलेलं आहे. ह्या मोहन ग्रुपच्या घराबद्दल सांगायचं होतं, तुम्हाला दाखवलं सगळं छान वाटलं, हा परिसरसुद्धा छान आहे. तसंच आम्ही आता मोहन ग्रुपच्या माध्यमातून आमचं स्वप्नातलं घर साकारलं आहे. तुम्हीसुद्धा मोहन ग्रुपला स्वतःचं घर, स्वप्नातलं घर साकारण्यासाठी चांगला पर्याय म्हणून बघू शकता. थँक्यू. आणि अर्थातच तुमचं घर आपल्या प्रेक्षकांना आवडलं असेलच आणि मोहन ग्रुपच्या माध्यमातून ते देखील त्यांचं स्वप्नातलं घर साकारतील. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. घर स्वप्नांमध्ये आता वेळ झाली ती तुम्हाला निरोप देण्याची. आज आपण बदलापूरमधील मोहन ग्रुपच्या मोहन ग्रीनवुड्समधील 4 कुटुंबांना भेट दिली आणि त्यापैकी एका विजेत्याचं नाव आपण पुढील भागामध्ये घोषित करणार आहोत. त्यांना सेलिब्रिटींच्या हस्ते बक्षीसही देण्यात येणार आहे. तेव्हा आज आपण घर स्वप्नांमध्ये इथेच थांबणार आहोत. पाहत रहा आमचा खास कार्यक्रम घर स्वप्नांचं. झी 24 तास रहा
एक पाऊल पुढे।